तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा. पनवेलसह नवी मुंबई परिसरात ATM मध्ये जाणाऱ्या नागरिकांना बोलण्यात गुंतवून ठेवून त्यांचे ATM अदलाबदली करून नागरिकांची रक्कम पळवून फसवणूक करण्याबाबतचे तक्रारीचे प्रमाण वाढले होते. या संदर्भात तळोजा पोलिसांनी या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतल्याने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गुन्हे उघडकीस आले आहेत. ATM कार्डची अदलाबदली करून फसवणूक करण्याचे प्रमाण वाढल्याने पोलीस आयुक्त नवी मुंबई विपिन कुमार सिंह सह पोलीस आयुक्त डॉक्टर जय सातव, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त पनवेल विभाग भागवत सोनावणे यांनी वेळोवेळी बैठक घेऊन अशा प्रकारचे गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्याकडून कडक कारवाई करण्याकामी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे व गुन्हे प्रकटीकरण शाखा तळोजा पोलीस ठाणे यांना सदर गुन्ह्यांबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना व दाखल गुन्ह्यांचा कौशल्यपूर्ण तपास करण्याबाबत वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन केले होते. तळोजा पोलीस ठाणे येथे सन 2022 ATM कार्डची अदलाबदली केल्याबाबत एकूण 3 गुन्हे दाखल असून सदर गुन्ह्यांच्या तपासादरम्यान नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात घडलेल्या गुन्ह्यांचा तपशील संकलित करून घटनास्थळावरील संशयितांचे CCTV फुटेजची तपासणी करून गुन्हे करताना वापरण्यात आलेल्या वाहनांचे प्रकार, गुन्ह्यांचे ठिकाण, वेळ व वार, आरोपितांचे वर्णन यांचे तपशीलवार वर्गीकरण करून अभ्यासपूर्ण व कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास करून अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती प्राप्त केली. ATM कार्ड बदली करून फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगार यांचा कसोशीने मार्ग काढत असताना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे 3 डिसेंबर 2022 रोजी तळोजा पोलीस ठाणे हद्दीत गुन्हा करण्याच्या तयारीत बाहेर पडलेल्या एका ऑटो रिक्षाचा पाठलाग करून त्यांना थांबवून त्यामध्ये बसलेल्या 3 संशयित इसमांना ताब्यात घेतले. संशयितांचे चौकशी दरम्यान त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिल्याने संशय वाढला. आरोपीची कसून चौकशी करता तपासणी केली असता आरोपी गणेश लोंडते वय वर्ष 24 उल्हासनगर, अजय जाधव वय वर्ष 25 उल्हासनगर व विकी पिल्ले वय वर्ष 28 अंबरनाथ यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँकांचे 97 ATM कार्ड मिळून आले. तसेच त्यांनी अलीकडील काळात ATM बदली करून फसवणूक गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना तळोजा पोलीस ठाणे भादवी कलम 420, 406, 34 या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली आहे. आरोपींना अटक करताना आरोपींच्या अंगझडतीमध्ये वेगवेगळ्या बँकांचे 97 ATM कार्ड्स मिळून आल्याने आरोपींची पोलीस कोठडी रिमांड घेऊन चौकशी केली असता त्यांनी यापूर्वी नवी मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी व लातूर हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. आरोपितांनी वेळोवेळी गुन्हे करण्याकरिता 1 रिक्षा वापरली असून तळोजा पोलिसांनी ही रिक्षा हस्तगत केली आहे. तसेच आरोपींनी चोरी केलेले 97 ATM कार्ड्स, मोबाईल फोन व 12,000 रुपये रोख रक्कम असा सुमारे 1,22,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून तळोजा पोलीस ठाणेकडील 3 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. सदर कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे दत्तात्रय किद्रे, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस हवालदार दीपक पाटील, पोलीस हवालदार विजय पाटील, पोलीस हवालदार गुरुनाथ मुंडरे, पोलीस नाईक हरिदास करडे व पोलीस शिपाई संदेश उतेकर यांनी केलेली आहे. सदर गुन्ह्यांचा पुढील तपास तळोजा पोलीस ठाणेमार्फत चालू आहे. तळोजा पोलीस स्टेशनच्या टीमनी जे वृद्ध आजारी किंवा स्त्रिया आहेत त्याला ATM मध्ये जाऊन पैसे काढण्यामध्ये ज्यांना अडचण निर्माण होते, थोडंसं समजत नाही, त्याच्या लोकांना मदत करतो या बहाण्याने त्यांना ATM मध्ये जाऊन त्यांचं कार्ड बदली करून त्यांची फसवणूक करत होते आणि त्या कार्डमधून त्यांचा पिन नंबर त्यांना माहीत असल्यामुळं त्यातून बऱ्याचशा प्रमाणात चोरी करत होते. या टीमने इन्व्हेस्टिगेशन दरम्यान त्यांच्याकडून जवळपास 97 डेबिट कार्ड्स जप्त केलेले आहेत. 3 आरोपी आहे, अरेस्ट आहे याच्यामध्ये आणि जवळपास यापूर्वी त्यांच्यावर 11 गुन्हे दाखल आहे वेगवेगळ्या ठिकाणचे. सध्या तळोजा पोलिसांचे 3 गुन्हे यामध्ये उघडकीस आलेले आहे. इतर गुन्हे सुद्धा उघडकीस येण्याची शक्यता आहे. सर, याच्यामध्ये किती रक्कम त्यांनी अजूनपर्यंत फसवणूकमध्ये काढली आहे? रक्कम आता सध्या तपास चालू आहे. रकमेचा एकूण जे गुन्हे दाखल होत आहे आमच्याकडे 3 सध्या आणि याच्या व्यतिरिक्त जे इतर पोलिसांचे गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये सगळा तपास झाल्यानंतर कळेल. सध्या हे 3 आरोपी आहे, याच्यासोबत 2 आरोपी पाहिजे, आरोपी आहे फरार आहेत ते, त्यांना अटक झाल्यानंतर माहिती पडेल. बाकीचे आरोपी हे स्थानिक आहेत का दुसऱ्या राज्यात? ते स्थानिक आहेत. सर,
ब्यूरो रिपोर्ट पनवेल, पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।